नमस्कार, मी अमृता आकाश, आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत। आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण व्हेरिकोज वेन्स याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रांजल चव्हाण। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते। नमस्कार। विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर नम्मा होमिओपॅथीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून कार्यरत आहेत। नम्मा होमिओपॅथीमध्ये केवळ एक आजार नाही तर अनेक आजारांवर उपचार केले जातात। कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेशिवाय किंवा वेदनादायक प्रक्रियेशिवाय जवळजवळ सर्वच आजारांवर दीर्घकालीन उपचार या ठिकाणी केले जातात। नम्मा होमिओपॅथीबद्दल समाजामध्ये जनजागृती करण्याचं देखील एक महत्त्वाचं काम नम्मामार्फत नेहमीच केलं जातं। डॉक्टर, नम्मा होमिओपॅथीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात आणि व्हेरिकोज वेन्स मुळे जो रुग्णांना त्रास होतो असे अनेक रुग्ण आपल्याकडे येतात आणि त्यांच्यावर तुम्ही यशस्वीरित्या उपचार केलेत। अनेकांना व्हेरिकोज वेन्स काय आहे हेच माहिती नाहीये, तर नेमकं व्हेरिकोज वेन्स बद्दल काय सांगाल? नक्कीच, सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय आपण समजून घेऊयात। वेन्स म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी काही शिरा असतात त्यांना वेन्स म्हणतात। त्या पायापासून हृदयापर्यंत रक्त पोहोचवत असतात आणि त्यांना मदत करत असतात झडपा। त्या झडपा अशा रक्तांना व्यवस्थित रक्ताच्या सेल्स पुढे सरकवत असतात। काही कारणामुळे ह्या झडपा निकामी होतात, श्रिंक होतात आणि त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात। ते कॉम्प्लिकेशन्समुळे रक्ताचं वहन थोडं कमी प्रमाणात व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे होतो तो आजार म्हणजे व्हेरिकोज वेन्स। अगदीच, तुमच्याकडून व्हेरिकोज वेन्स काय आहे हे तर कळलं, मात्र व्हेरिकोज वेन्स होण्यामागे काही कारणं आहेत का? आपली काही जीवनशैली बदलत चालली आहे किंवा आपल्याकडूनच अशा काही चुका होतात का की हा आजार आपल्याला होतो पण नेमकं त्याचं निदान आपल्याला कळत नाही? हो नक्कीच, बेसिकली हा आजार होता तो पूर्वी काळामध्ये 50 नंतर मोस्टली होत होता, पण सध्या आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही जेव्हा बघतो तर अगदी 15 ते 20 वर्षाच्या मुलांना सुद्धा हा व्हेरिकोज जाणवायला लागलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का तर सध्याची बदलती जीवनशैली, खाणं पिणं, अपुरा अभाव म्हणजे व्यायामाचा अपुरा अभाव, लठ्ठपणा, वारंवार बसून काम किंवा वारंवार उभं राहून काम किंवा फील्ड वर्क्स, त्याच्यामुळे हे आजार बेसिकली कॉम्प्लिकेशन्समध्ये जातात आणि हा आजार आपल्याला जाणवायला लागतो। जसं तुम्ही म्हणालात की हा आजार नेमका का होतो किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होतात, मात्र एखादा आजार होण्यापूर्वी आपल्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत ते आपल्याला कळतात, तर व्हेरिकोज वेन्सच्या बाबतीत काही लक्षणं असतात का की सुरुवातीलाच आपल्याला कळतं की काहीतरी चुकतंय आणि आपल्याला हा आजार होतोय किंवा त्याची सुरुवात आहे? येस, बेसिकली काय होतं माहिती का, हा या आजारामध्ये खूप कमी लोकांना कळतं की आपल्याला व्हेरिकोज वेन्स झालाय का, कारण इन जनरली आपले पाय दुखतात, अँकल रिजन म्हणजे पायाचा घोटा सुचतो, आपले काफ मसल्स म्हणजे पोटऱ्या थोड्याशा फुगतात, त्यांना क्रॅम्प्स येतात, पाय दुखतात, संध्याकाळी आल्यानंतर असं वाटतं की पाय दाबून घ्यावेत, असे काही बेसिक लक्षणं आपल्याला जाणवायला लागतात। पण बेसिकली आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला वाटतं की नाही आपण दमून आलेलो आहे, थकून आलेलो आहे, आपण जनरलाइज उभं राहिलेलं आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला हा त्रास झालेला आहे। पण बेसिकली काय होतं, हे आजाराची ही पहिली मुख्य लक्षणं आहेत जी आपल्याला हिंट देत असतात की नाही तुम्ही आत्ताच सावध झालं पाहिजे आणि तुम्हाला ते कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता आहे। सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय होतो तर एक व्हेरिकोज वेन्सची पहिली स्टेप असते ती एक स्पायडर वेन्स असतात, म्हणजे थोड्याशा लाईट लालसर, निळसर, पर्पलिश कलरच्या अशा बारीक शिरा आपल्या पायांवर, थाईजवर किंवा काफ मसल्स म्हणजे पोटऱ्यांवर आपल्याला दिसायला लागतात, ते पहिलं लक्षण असतं। बेसिकली काही सुरुवातीच्या काळात त्या असिम्टोमॅटिक असतं, म्हणजे काही त्या ठिकाणी लक्षण येत नाही, खाज येत नाही, दुखत नाही, पण हळूहळू जसं तुम्ही पुढे जातात त्या आजाराशी रिलेटेड जेव्हा तुम्ही समजत नाही की काय आहे आणि आपण लेट गो करतो, त्याच्यानंतर हा आजार सेकंड स्टेजमध्ये जातो। सेकंड स्टेजमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडीशी आग व्हायला लागते, थोडी खाज यायला लागते, थोडंसं टोचल्यासारखं फिलिंग व्हायला लागतं, तो तुम्ही आता गेलेला आहात सेकंड स्टेजेसमध्ये। त्यानंतर पण खूप साऱ्या लोकांना त्याच्याविषयी कळत नाही की काय आजार आहे, मग लोक जनरलाइज तेल लावतात, काही मालिश करतात, मुलांकडनं पाय दाबून घेतात, बेसिकली अशा बारीक सारीक गोष्टी करतात आणि समजून येतं की नाही एक व्हेरिकोज वेन्स हा आपल्याला आजार नाही आहे किंवा जनरलच काहीतरी आहे आणि
त्याच्या रिलेटेड नॉर्मल काहीतरी एक साधी कुठली तरी ट्रीटमेंट घेऊन बास करतात, पण तसं नाही आहे. बेसिकली बारीक बारीक शिरा जर तुम्हाला जाणवत आहे तर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की नाही. तुम्ही आता व्हेरिकोज वेनच्या अगदी जवळ आलेला आहात किंवा थोडीशी लक्षणं तुम्हाला यायला लागलेली आहेत, थोडीशी त्यात लगेच तुम्ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर काय होतं, जर ह्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर डिसीज लेवल होते थर्ड स्टेजमध्ये. म्हणजे काय, तर त्या शिरा अजून थोड्या फुगायला लागतात, थोडेसे पाय अजून दुखायला लागतात, टाचा दुखायला लागतात, तळपायांची जळजळ व्हायला लागते, पोटरा सुजायला लागतात, फुगायला लागतात, क्रॅम्प्स भरपूर प्रमाणात यायला लागतात. संध्याकाळी आल्यानंतर असं वाटतं की नाही आता उभंच राहू नये, डायरेक्ट बसून घ्यावं असं वाटायला लागतं. हे तुमचे आले थर्ड स्टेज. नंतर अजूनही जर तुम्ही पुढे लक्ष दिलं नाही तर तो येतो अजून चौथ्या स्टेजेसमध्ये. म्हणजे काय, तर थोडंसं डिस्कलरेशन यायला लागतं. म्हणजे काय, तर तुमच्या ज्या काही आपली स्किन आहे, आपली त्वचा आहे, ती थोडीशी काळवंडते, काळेपटपणा त्या ठिकाणी यायला लागतो, त्या ठिकाणी थोडी खाज यायला लागते, डिस्कलरेशन फॉर्मेशन होतं. हे आहे तुमची चौथी स्टेज. आणि तरी पण जर तुम्ही लक्ष दिलं नाही या डिसीज कंडिशन्सवर तर तुम्हाला अजून मोठा प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे काय, तर त्या शिरा थोड्याशा फुगून कधी थोडीशी जखम निर्माण होते. जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर ती जखम हळूहळू मोठी होऊन त्या ठिकाणी व्हेरिकोजचा अल्सर फॉर्मेशन व्हायला लागतं. अशा बेसिकली पाच स्टेजेसमध्ये आपलं व्हेरिकोज व्हेनचं कॉम्प्लिकेशन आपल्याला जाणवायला लागतं. अगदीच, व्हेरिकोज व्हेन्सची तुम्ही लक्षणं सांगितली आणि ही लक्षणं खरं तर प्रत्येकाला जाणवत असतील, मात्र काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. विषय इतका महत्वाचा आहे की आपल्याला फोन आलेला आहे पुण्याहून मिताली यांचा. मिताली, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार, मी मिताली बोलते पुण्याहून. हा मिताली, आपला प्रश्न विचारा. सर माझ्या मम्मीचं एज 50 आहे आता, आणि मम्मीला म्हणजे गुडघ्याच्या खाली पोटरीच्या भागाला नसा फुगलेला आहे आणि कलरच काळा हिरवा असा झालेला आहे, चेंज झालेला आहे, आणि पाय पण खूप वजन वगैरे वाटतो. मिताली यांचा प्रश्न असा आहे की त्यांच्या आईचं जे वय आहे ते 50 आहे, मात्र पोटरीच्या खाली त्यांच्या पायाला काही काळ्या रेषा दिसत आहेत आणि पायाचा थोडा रंगही बदललेला आहे. नक्कीच हे लक्षण थोडंसं व्हेरिकोज व्हेन्सच्या सेकंड स्टेजपर्यंत जात चाललेलं आहे, थर्ड स्टेजपर्यंत जात चाललेलं आहे. नक्कीच आत्ताच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपला नम्मा होमिओपॅथीच्या शाखेमध्ये डेफिनेटली तुम्ही आल्यानंतर आपले डेफिनेट डॉक्टर्स असतात, ते व्यवस्थितरित्या चेक करून त्याविषयी मार्गदर्शन आपल्याला नक्कीच करतील. नक्कीच तुम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि आजार पूर्णतः बरा होण्यासाठी आपल्याला निश्चितरित्या आपली तेवढी काळजी घेतली जाईल. अगदीच, मिताली यांना तर तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने उपचार होऊ शकतात, आणि आता जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्हाला जर डॉक्टरांचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्या नंबरवर फोनही करू शकता आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन देखील घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही लक्षणं तर सांगितली, मात्र जसं की आपण बघतो कुठेतरी आपली जीवनशैली बदलत चालली आहे. एकाच जागेवर बसून काम करायचंय किंवा ट्रेनचा प्रवास असेल, आजकाल नोकरीनिमित्त देखील खूप दूर जावं लागतं, अशा वेळेला काही पर्याय नसतो. खूप वेळ उभं राहिल्यानंतर तर पायावर वजन येतं, बसायला जागा मिळत नाही किंवा एकाच जागेवर खूप वेळ बसावं लागतं, या सगळ्या गोष्टींचाही परिणाम आपल्या पायावर होतो आणि याचा संबंध व्हेरिकोज व्हेन्सशी आहे का? निश्चितरित्या आहे. त्याचं कारण की जसं मग असे म्हणालो की लॉंग स्टँडिंग और लॉंग सिटिंग ह्या गोष्टींमुळेच बेसिकली हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला जाणवायला लागतात. सध्याची जीवनशैली अशी फास्ट झालेली आहे, आपण रेग्युलर खूप ट्रॅव्हलिंग करतो किंवा इन जनरल स्टँडिंग राहतो. बेसिकली कितीतरी असे पोलीस बांधव आहेत की कितीतरी फील्ड वर्कर्स आहेत ज्यांना तासन तास फील्डवर उभं राहावं लागतं. नोकरीनिमित्त किंवा बाहेरच्या कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींमध्ये खूप स्टँडिंग व्हायला लागतं आणि त्याच्या अनुषंगाने पायांवर ताण आल्यामुळे ते कॉम्प्लिकेशन्स आपल्याला जाणवायला लागतात बेसिकली. अगदीच, जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्याला खूप वेळ उभं राहावं लागतं किंवा वेगवेगळ्या समस्या येतात आणि त्यानंतर आपल्याला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो, मात्र डॉक्टरांकडे गेल्यानंतर नेमका हा व्हेरिकोज व्हेन्सच आहे हे कसं ओळखायचं आणि त्यासाठी काही प्राथमिक तपासण्या असतात का? कारण अनेकांना हे माहीत नाहीये की हा आजार झालाय, गोळ्या दिलं किंवा बाम दिला, एखादा तेल लावलं, मॉलिश केली, याने फरक पडतो की काही तपासण्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला कळू शकतं? खूप छान प्रश्न विचारला. बेसिकली काय होतं, हा आजार असा आजार की हा लवकर कळून येत नाही. नक्की आपल्याला झालं आहे काय, लोकांना काही लोकांना वाटतं की नाही माझं एखादं सांध्याचं काही दुखणं आहे का किंवा मला काही मस्क्युलर पेन आहे का, म्हणून जनरलाइज पेन किलर्स वगैरे घेऊन किंवा काही ना काहीतरी बाम वगैरे लावून एक टेम्पररी हिलिंगसाठी खूप सारे व्यक्ती जातात.
जेव्हा वेरिकोज वेन्स हा एक्झिमॅटिक फॉर्मेशन मध्ये जातो म्हणजे डिस्कलरेशन फॉर्मेशन मध्ये जातो, काही लोकांना वाटतं की नाही हा एखादा स्किन डिसीज आहे, मग एक चुकीची एक ट्रीटमेंट घेतली जाते की स्किन रिलेटेड काही मेडिसिन्स घेतले जातात, पण बेसिकली व्हेरिकोज वेन्ससाठी व्हेनस कलर डॉपलर म्हणून एक चाचणी असते, म्हणजे एक थोडक्यात म्हणूयात आपण की व्हेरिकोज वेन्ससाठी एक सोनोग्राफी म्हणूयात, त्या व्हेरिकोजची सोनोग्राफी केली जाते आणि त्याच्यामार्फत आपल्याला एक समजतं की नाही आपल्याला काही कॉम्प्लिकेशन जाणवायला लागलेले आहेत, व्हेरिकोजचा आपल्याला त्रास आहे आणि तो कुठल्या स्टेजेसमध्ये गेलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की इन जनरल व्हिज्युअलाइज करून, म्हणजे जसं तुम्ही क्लिनिकमध्ये अवेलेबल होतात, क्लिनिकमध्ये येतात, त्या अंदाजे तुम्ही कुठल्या स्टेजेसमध्ये आहात तेही आमचे डॉक्टर्स तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्याच्या अनुषंगाने कळतं की नाही हा व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला या या अंदाजे स्टेजपर्यंत तो पोहोचलेला आहे आणि काय काय आपल्याला ट्रीटमेंट त्यासाठी घ्यावं लागेल. अगदीच. तर डॉक्टरांकडून निदान नेमकं कशा पद्धतीनं होतं हे तुम्ही सांगितलं, काही तपासण्या असतील किंवा प्राथमिक देखील पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की कशा पद्धतीनं उपचार करू शकतात. आणि या विषयासंदर्भात आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे दिवाकर मारणे यांचा नाशिकहून. दिवाकर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो दिवाकर, आपला आवाज येतोय, आपला थेट प्रश्न डॉक्टरांना विचारा. हो मॅडम, मी आवाज येतोय तुमचा? हॅलो दिवाकर, आपला आवाज येतोय, आपला प्रश्न विचारा. सर, आमच्या पप्पाला एक व्हेरिकोज अल्सरचा प्रॉब्लेम आहे, 7-8 वर्ष झालं. आता कुठे पण आपण दाखवलं तर ते जखम बरेच होत नाही. सर हॅलो. हा दिवाकर, आपल्याला आणखीन काही डॉक्टरांना विचारायचं आहे? अगदीच. डॉक्टर आपल्याला नक्कीच उत्तर देतील. डॉक्टर, आताच तुम्ही त्यांचा प्रश्न ऐकलेला आहे, काय सांगाल? नक्कीच. आता जसं तुम्ही आम्हाला सांगताय की थोडंसं अल्सरेशन फॉर्मेशन आहे, म्हणजे सर तुमची आता वडिलांची कंडिशन ही 5th स्टेजला गेलेली आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे अल्सरेशन फॉर्मेशन हे कुठल्या लेवलपर्यंत गेलं आणि काय कॉम्प्लिकेशन त्या ठिकाणी झालेले आहेत ते निश्चितरित्या आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये चेक केलं जाईल, व्यवस्थितरित्या बघितलं जाईल आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर आपली ट्रीटमेंट दिली जाईल. सध्याच्या घडीला जसं तुम्ही आता म्हणाल की नाशिकमध्ये आहात, तर निश्चितरित्या नाशिकमध्ये आपले ब्रँचेस आहेत, तर डेफिनेटली तुम्ही तिथे जा, निश्चितरित्या तुम्हाला तिथे मार्गदर्शन मिळेल. अगदीच. जसं तुम्ही आता सांगितलं की नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर आधी निदान करणं आणि त्यानंतर अर्थातच नम्मा होमिओपॅथीमध्ये यशस्वीरित्या उपचार केले जातात. जसं तुम्ही आता म्हणालात की निदान तर होतं, मात्र एखाद्या पेशंटला निदान केल्यानंतर किंवा तपासणी केल्यानंतर कळालं की याला व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे, तर त्यानंतर जी उपचार पद्धती आहे त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? कारण अनेकदा पेशंट कंटाळतात की खूप वेळ आम्हाला गोळ्या घ्याव्या लागणार आहेत, इंजेक्शन घ्यावं लागणार आहे किंवा काही थेरपीज घ्यावी लागणार आहे, तर नम्मा होमिओपॅथीमध्ये ही उपचार पद्धती नेमकी कशी असते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट असते. म्हणजे काय? तर सध्याचं जे जग आहे ते इम्युनोजेनिक, म्हणजे इम्युन आपल्या शरीराची इम्युन सिस्टम रोगप्रतिकार शक्ती थोडीशी कमी झालेली आहे, कारण आपल्याला वारंवार लवकरात लवकर ताप येणं, खोकला होणं किंवा आपली रोगप्रतिकारशक्ती जशी कमी होते तसे आपल्याला आजार हे लवकरात लवकर बळावतात किंवा आपल्या शरीरामध्ये त्यांची वाढ व्हायला लागते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या रिलेटेड मयाझमॅटिक, म्हणजे आपण मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या दोन्ही दृष्ट्याही त्या ठिकाणी अफेक्टेड होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथी म्हणते की मनाला पहिला आजार होतो मग तो शरीरावर येतो. जर मनच आजारी आहे, जर मनालाच तुम्ही जर व्यवस्थितरित्या समजून सांगितलं नसेल किंवा मनातून काही गोष्टी जर तुमच्या दबलेल्या असेल, सप्रेशन असेल, तर काही कॉम्प्लिकेशन्स त्या ठिकाणी शारीरिकरित्याही उद्भवतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याशी रिलेटेड आणि 6th जनरेशन म्हणजे काय, तर सध्याचं हे जे जग आहे ते 6th जनरेशन फास्ट लाईव्ह झालेलं आहे. तसंच आपली नम्मा होमिओपॅथीची ट्रीटमेंटसुद्धा ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट आहे, तर तीच ट्रीटमेंट म्हणजे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. त्या ठिकाणी पेशंटचं व्यवस्थितरित्या केस घेतली जाते, त्याच्या फिजिकल्स, मेंटल्स आणि अजून काही जनरलाइज केस घेऊन त्या ठिकाणी ॲप्रोप्रिएट मात्रेमध्ये औषधांची निर्मिती करून त्या ठिकाणी औषध हे दिलं जातं. जसे जसे पेशंट त्या ठिकाणी यायला लागतात, रेग्युलर व्हिजिट व्हायला लागते, हळूहळू पेशंटचे आजार खूप छान पद्धतीने कमी व्हायला लागतात आणि निश्चितरित्या त्या पेशंट्सना त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट व्हायला लागते.
अगदीच. आणि आतापर्यंत असे हजारो रुग्ण असतील जे नम्मा होमिओपॅथी मध्ये आलेत आणि यशस्वीरित्या त्यांच्यावर उपचार झालेले आहेत. वेरिकोज वेन्स विषयी आज आपण बोलतोच आहे. आजार हा कोणालाही होऊ शकतो, मात्र जिथे महिलांचा विषय निघतो, गर्भवती महिला असतील किंवा खास करून महिलांना खूप वेळ उभं राहावं लागतं, नोकरी असेल किंवा घरकाम असेल, तर यामध्ये महिला स्वतःच्या पायाकडे अर्थात दुर्लक्ष करतात. मात्र खास महिलांनी काय काळजी घ्यावी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास महिला वर्गाला तुम्ही काय सांगाल? निश्चितरित्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो आजार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खूप साऱ्या स्त्रियांमध्येच होतो पण जाणवून येत नाही आणि आपल्या स्त्रिया काय करतात बेसिकली लेट गो करून जाऊ दे असेल काहीतरी म्हणून त्या ठिकाणी लक्ष देत नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचं काम हे बेसिकली उभं राहून असतं. खूप वेळ त्या स्टँडिंग काम करतात, किचनमध्ये असेल बाकीच्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी त्यांचं उभं राहणं हे भरपूर असतं. त्याच्यामुळे खूप साऱ्या स्त्रियांमध्ये हे कॉम्प्लिकेशन आपल्याला जाणवायला लागतं. आणि विशेषतः ज्या गर्भवती स्त्रिया आहेत व्हेरिकोज व्हेन्सचा जो आजार आहे हा मोस्ट ऑफ द पर्सन्समध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड आफ्टर प्रेग्नन्सी आपल्याला जाणवायला लागतो. म्हणजे बेसिकली कसं की प्रेशर येतं पायांवर, कारण त्या प्रेग्नन्सीमध्ये बेबी पोटामध्ये आहे तर पायांच्या नसांवर थोडासा प्रेशर येतं आणि त्या अनुषंगाने काही ज्या शिरा असतात त्या थोड्याशा फुगायला लागतात आणि आफ्टर प्रेग्नन्सीही काही कॉम्प्लिकेशन्स त्या ठिकाणी जाणवायला लागतात. त्याच्यामुळे खूप साऱ्या स्त्रियांमध्ये गर्भवती स्त्रियांमध्ये बेसिकली ह्या कॉम्प्लिकेशन्स आपल्याला जाणवतात. त्याच्यानंतर सुद्धा बेसिकली कसं होतं की खूप साऱ्या स्त्रिया आता जॉब करतात. आता पूर्वी घरात राहणाऱ्या स्त्रिया होत्या पण आता त्या कामानिमित्त घरही बघतायत, संसारही बघतायत, सगळ्या गोष्टी त्या करतात. त्या अनुषंगाने खूप साऱ्या स्त्रियांमध्ये ते कॉम्प्लिकेशन जाणवायला लागतात. तर माझा तो एक सल्ला आहे की प्रत्येक स्त्रीला की तुम्ही काम करतायत, तुम्ही खूप छान पुरुषाला पुरुषाला खांदा देऊन तुम्ही काम करतायत पण स्वतःच्या शरीराचीही तेवढीच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट ही आपल्याला मिळू शकते. अगदीच. खरं तर महिलांबद्दल बोलताना जसा तुम्ही उल्लेख केला की पाय दुखायला लागल्यानंतर अनेक महिला त्याकडे दुर्लक्ष करतात की पाय दुखत असतील किंवा कुठेतरी कामाचा ताण हा वाढला असेल. मात्र तसं न करता आपल्याला नेमका कोणता आजार आहे त्याचं निदान करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट या नंबरवर संपर्क करू शकता आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये जाऊन उपचार घेऊ शकता आणि या आजारावर यशस्वीरित्या मात देखील करू शकता. व्हेरिकोज वेन्स बद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण व्हेरिकोज वेन्स याविषयी माहिती घेतोय. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत आणि हा आजार जर होतोय तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये, मात्र अनेक जण असेही असतात की त्यांना घराबाहेर पडणं शक्य होत नाही, त्यामुळे कुठेतरी ते डॉक्टरांना विचारतात की आम्ही घरीच आमची काळजी घेतो, तर घरात बसूनही काही व्यायाम ते करू शकतात का किंवा आहारामध्ये काही बदल ते करू शकतात का? नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिकली काय होतं की हा आजार आहे हा ऑक्युपेशनल डिसीजमध्येही मोडतो आणि काही ठिकाणी जर तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा वाईट व्यसन्स वगैरे असतील त्या अनुषंगाने हा आपला आजार होत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं आहे तर आपलं वजन कसं आटोक्यात राहील ते आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. तासनतास बसणं किंवा तासनतास उभं राहणं जेवढं तुम्हाला टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. सपोज कामानिमित्त तुमचं बसणं होत असेल तर ॲटलिस्ट 5 ते 10 मिनिटांसाठी थोडी उभं राहणं किंवा चालणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा जर तुमचं तासन तास चालणं होत असेल तर ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं कुठेतरी बसणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या गोष्टींची काळजी घ्या. अजून तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर आहारामध्ये गाजर, बीट, डाळिंब, सफरचंद म्हणजे जसे रक्तवाढीचे जे काही पदार्थ आहेत ते खाणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने रक्ताचं सर्क्युलेशन आणि रक्तवाढीसाठी मदत होते, जेणेकरून काय होतं की रक्ताचं जे सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होण्यास फार मदत होते. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर खूप सारे पुरुष स्मोकिंग करतात, धूम्रपान करतात, तेही तितकंच टाळणं अत्यंत गरजेचं आहे कारण खूप साऱ्या पुरुषांमध्ये व्यसनांमुळे व्हेरिकोज व्हेन्स हा होत असतो. ते जाणवत नाही पण त्याचा त्रास हा तुमच्या शरीरावर खूप त्रासदायक ठरतो. त्याच्यामुळे जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर डेफिनेटली लगेच तुम्हाला ते क्विट करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरा मुद्दा की जे काही सध्याचं जग जसं म्हणण्याशी म्हणालो की फास्ट झालं आहे, तसंच आपण या फास्ट जगामध्ये फास्ट फूड अत्यंत खूप वेळा खातो, तर शक्यतो जेवढं तुम्हाला टाळता येईल तेवढ्या टाळण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर मीठ, मिठाचं प्रमाण शक्यतो जेवढं तुम्हाला कमी ठेवता येईल तेवढं जर कमी राहिलं तर निश्चितच त्याच्या ठिकाणी तुम्हाला हा फायदा होत असतो. जर
घरातल्या घरात तुम्हाला काही याच्यावर काही सल्ले हवे असतील तर सगळ्यात महत्वाचं काय तर टाईट क्लोदिंग टाळणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही खूप टाईट क्लोदिंग घेत असाल वापरत असाल तर अजून शिरा तुमच्या दबल्या जाणार आणि पुढे तुम्हाला कॉम्प्लिकेशनची शक्यताही होणार आहे. तिसरी गोष्ट की खूप साऱ्या स्त्रिया हाय हिल्स वगैरे वापरतात, थोड्याशा उंच टाचेच्या चपला वापरत असतात, तर शक्यतो ते टाळणं अत्यंत तुम्हाला गरजेचं आहे. कारण जर त्याच्यामुळे काय होतं तर पायांच्या पोटऱ्यांचा जो भाग आहे त्याच्यावर ताण येतो, ताण आल्यामुळे ते कॉम्प्लिकेशन्स पुढे आपल्याला जास्त प्रमाणात जाणवायला लागतात. आणि चौथा मुद्दा हा की बेसिकली जर रात्री झोपत्या वेळेस पायाच्या खाली एक उशी घेऊन जर तुम्ही झोपलेला असाल तर थोडंसं रक्ताचं वहन थोडंसं गुरुत्वाकर्षणाच्या ह्या भागात यायला लागतं, त्यानेकरून थोडासा का होईना पण तुमचा त्रास हा कमी होण्यास मदत होते. ही काही बेसिक लक्षणं आहेत जी तुम्ही घरातल्या घरात करू शकतात, पण जर तुम्हाला निश्चितरित्या जर तुम्हाला फरक जा पाहिजे असेल तर निश्चितरित्या नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मयाजमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे, त्याच्या अनुषंगाने निश्चितरित्या पेशंटमध्ये खूप छान फायदा होत असतो. अगदीच, कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. नम्मा होमिओपॅथीबद्दल अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल? नम्मा होमिओपॅथी ही 5 ते 7 वर्षापासून आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये कार्यरत एक साखळी आहे. त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या ब्रँचेस आहेत. आपल्या नम्मा होमिओपॅथीची शाखा ही मुंबईमध्ये दादर, ठाणे, तसेच पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड अशा अनेक ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत. त्या ठिकाणी निश्चितरित्या चांगले डॉक्टर्सचे पॅनल आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप छान पद्धतीने उपचार पद्धती मिळते. जसं मी मगाशी म्हणालो की जिथे तुम्ही त्या क्लिनिकला आल्यानंतर रिलेटेड ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते तुम्हाला निश्चितरित्या डॉक्टर समजवून सांगतात, व्यवस्थितरित्या चेकिंग करतात. चेकिंग केल्यानंतर तुमचा फिजिकल मेंटल म्हणजे तुमची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती खूप छान पद्धतीने समजवून घेऊन आणि त्या दृष्टीने व्यवस्थितरित्या औषधांची बांधणी करून त्या तुम्हाला ट्रीटमेंट हे देतात. पेशंट एखादा क्लिनिकमध्ये आल्यानंतरच डॉक्टर निदान करतात आणि त्यानंतर उपचार होतात. डॉक्टर खूप खूप धन्यवाद खरं तर आज तुम्ही त्या आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.